मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे गारखेडा परिसरातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे त्यांचे आमरण उपोषण सुरू होते। त्यांना अशक्तपणा आला असल्याने उपचार करण्यासाठी भरती करून घेतले होते। त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत व आता त्यांची तब्येत बरी आहे, परंतु त्यांना आता 2-4 दिवस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करता येणार नाही असे मनोज जरांगे यांची तपासणी करणारे डॉक्टर विनोद सावरे यांनी सांगितलं। काय सांगाल सर, जरांगे पाटील आपल्याकडे उपचार घेत आहे, आता त्यांची तब्येत कशी आहे आणि काय झालं होतं त्यांना? नाही, जरांगे पाटील परवा संध्याकाळी आपल्याकडे गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संभाजीनगर इथे ॲडमिट झालेले आहेत। एक 17 दिवसाचं उपोषणानंतर थोडं वीकनेस, कफ, त्याच्यानंतर थोडं हायपोटेन्शन ह्या गोष्टी होत्या। तरी अगोदर 5-6 दिवसापासून मेडिकल ट्रीटमेंट असल्यामुळे थोडे स्टेबल होते, पण आता काल आल्यापासून, परवापासून, काल आणि आजमध्ये, आज थोडंसं आपण त्यांना काल आणि आजमध्ये ओरली पण डाएट सुरू केलं आहे, त्यामुळे तब्येतीमध्ये परवापेक्षा आज नक्की सुधारणा आहे। सुट्टी वगैरे कधी होणार? काही नाही, सुट्टीचा आत्ताच आणखी तर काही प्लॅन नाही आहे। परत 1-2 दिवसांनी आपण त्यांचं सगळं ब्लड वर्कअप करून घेऊ, चेकअप करून घेऊ आणि त्यानंतर पुढचं आपण डिसिजन। काल अंतरवलकडे निघण्याचा त्यांचा प्रयत्न झाला, आपण काय सांगितलं त्यांना नेमकं? हो, ते निघण्याचा प्रयत्न झाला आहे, त्याच्यात ते गडबडीत थोडंसं खाली आले, खाली आल्यामुळे मग त्यांना एकदमच थोडंसं टॅकेटने आहे, टॅकेटकडे थोडा त्रास झाला, वीकनेस असल्याने आता तब्येत चांगली।